चालू करूया नेक्स्टचा. तर लास्ट लेक्चरला आपण टॉरिसेलीस लॉ बघितलेला. टॉरिसेलीस लॉ काय असतो किंवा टॉरिसेलीस लॉचं ॲप्लिकेशन काय, त्यानंतर बर्नॉलीस प्रिन्सिपल वगैरे बघितलेलं. व्हेंटिरोमीटर आपण कशासाठी यूज करतो हे आपण काय केलेलं लास्ट लेक्चरला बघितलेलं. त्यानंतर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचंच एक ॲप्लिकेशन म्हणता येईल, म्हणजेच टॉरिसेलीस लॉचं एक ॲप्लिकेशन म्हणता येईल किंवा बर्नॉलीस लॉचं हे म्हणता येईल. तर ऍक्च्युली जो हर्ट मध्ये किंवा अर्टरी मध्ये आपल्यामध्ये जे हर्ट कडून म्हणजे ह्युमन हर्ट जे असते ते ब्लड सर्क्युलेशनला काय करते, म्हणजे ह्युमन हर्ट ऍक्च्युली पंपच काम करते थोडक्यात आपण म्हणतोय. म्हणजे ब्लड काय करते ते टोटल बॉडीमध्ये सर्क्युलेट करते. म्हणजे जी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपली त्यामध्ये हर्ट हे सगळ्यात काय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याकडं एक आर्टेरी आणि एक काय असतात वेन्स असतात. आर्टेरी ह्या काय करतात की हर्ट कडून पूर्ण बॉडीकडं जे तुमचं प्युअर ब्लड आहे हे काय करतात फ्लो करतात. त्यानंतर जे वेन्स असतात ते इम्प्युअर ब्लड बॉडी टू कडून कुठं नेतात, हर्ट कडून नेतात प्युरिफिकेशन साठी. त्यानंतर इथं काय दाखवले बघा, फक्त कालचं एक स्टेटमेंट मी क्लिअर करतो. काल व्हेंटिरोमीटर मध्ये सांगितलेलं जर तुमचा एरिया कमी झाला तर व्हिलॉसिटी काय होत्या इन्क्रीज होत्या, आणि व्हिलॉसिटी वाढली, व्हिलॉसिटी जर वाढली काल जसं आपण बघितलेलं जर व्हिलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर तुमचं जे प्रेशर आहे ते काय होते डिक्रीज होते. काल जसं बघितलेलं तसं याचाच अर्थ तुमचा जो एरिया आहे हा व्हिलॉसिटीला काय आहे, जो एरिया आहे हा व्हिलॉसिटीला काय आहे तुमचा इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे, किंवा जे प्रेशर आहे ते सुद्धा व्हिलॉसिटीला काय आहे इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि जे प्रेशर आणि एरिया आहे एकमेकांना काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत असं थोडक्यात म्हणू शकतोय आपण. तर ह्या केसमध्ये काय दाखवले बघा, अक्युमुलेशन ऑफ प्लाक कॉन्स्ट्रिक्ट्स द आर्टेरी, म्हणजे जे तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे असते, हां कोलेस्ट्रॉल वगैरे असते ते तुमचं काय होते इनसाइड द आर्टेरी जेव्हा जमा व्हायला लागते, जेव्हा ते त्याचा जो साठा आहे असं म्हणतोय आपण त्याला, तो जेव्हा वाढायला लागतोय तेव्हा हे जे चॅनल आहे म्हणजे हे जे ब्लड फ्लोची जी ही वेसल आहे ही काय व्हायला लागते ब्लॉक व्हायला लागते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात. मग कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागल्यामुळं तिचा जो एरिया आहे काय काय होते बघा, सुरुवातीला तिचा जो एरिया हा काय होतोय, एरिया हा काय होतोय कमी होतोय. एरिया कमी झाल्यामुळं इथं जे प्रेशर आहे ते सुद्धा काय होते कमी होते, इथलं जे प्रेशर आहे ते सुद्धा काय होते कमी होते, आणि जी व्हिलॉसिटी आहे ती काय होत्या इन्क्रीज होत्या. व्हिलॉसिटी जी आहे ती काय होत्या इन्क्रीज होत्या. मग जे तुमचं हर्टवर येणारं प्रेशर आहे आता इथं जे कॉन्ट्रॅक्शन आलं तर या कॉन्ट्रॅक्शनमुळं हर्टसाठी जे येणारं प्रेशर आहे ते हर्टचं प्रेशर तुमचं काय होते इन्क्रीज होते. ह्या पॉईंटला जरी प्रेशर तुमचं डिक्रीज झालं असेल तर हर्टवरचं तुमचं प्रेशर काय होते इन्क्रीज होते. ते इन्क्रीज झाल्यामुळे इथं तुम्हाला फ्लोला काय होतोय व्हिलॉसिटी तुमची काय झाल्या ऑलरेडी इन्क्रीज झाल्या, त्यामुळं तुमचं जे ओव्हरऑल जे ब्लड प्रेशर आहे हे काय होते इन्क्रीज होते ड्यू टू द कोलेस्ट्रॉल. हे जे कोलेस्ट्रॉल किंवा जो प्लाक हा कॉन्ट्रिक्टवाला व्हायला लागला एका जागी कॉन्सन्ट्रेशन त्याचं जे इन्क्रीज व्हायला लागले त्यामुळे जे हर्ट अटॅकचे चान्सेस असतात ते काय होतात इन्क्रीज होतात, त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती काय होत्या इन्क्रीज होत्या, म्हणजेच ड्यू टू द प्लाक कॉन्स्ट्रिक्ट, म्हणजे जेव्हा येतो कॉन्सन्ट्रेशन काय होते प्लाकचं इन्क्रीज होते. येतं लक्षात, दॅट इज जे ऍक्च्युली जे ब्लड प्रेशर असते हे काय असते जेव्हा ब्लड जेव्हा फ्लो होत असते तेव्हा ते ब्लड फ्लो होत असताना ते जे ब्लड आहे ते जे ब्लड आहे ते तुमचं जे आर्टेरीच्या वॉल्स आहेत किंवा व्हेन्स असतील तर त्या व्हेनच्या इंटरनल ज्या वॉल्स आहेत त्याच्यावर जे प्रेशर एक्झर्ट करते त्यालाच आपण काय म्हणतोय ब्लड प्रेशर म्हणतोय, त्याला आपण काय म्हणतोय ब्लड प्रेशर म्हणतोय. येतं लक्षात, म्हणजेच इथं तुमचा क्रॉस सेक्शनचा एरिया कमी झाल्यामुळे तिथं तुमची काय होत्या व्हिलॉसिटी इन्क्रीज होत्या. पण समजा समजा बघा लक्ष फक्त व्यवस्थित द्या, तर इथं जेव्हा तुमचं कॉन्स एरिया हा डिक्रीज होतोय, एरिया जर डिक्रीज होत असेल तर हा एरिया डिक्रीज झाल्यामुळे इथं काय झालं ऑब्स्टॅकल तयार झालं, इथं काय तयार झालं ऑब्स्ट. आता इथला जर फ्लो बघितला तुम्ही आणि हे दोन्ही फ्लो कम्पेअर केलं तर इथं तुम्हाला काय दिसायला लागली व्हिलॉसिटी काय दिसायला लागल्या कमी झाल्या, ह्या फ्लोची इथली जी व्हिलॉसिटी ही काय झाल्या
कमी झाल्या, आता ही जी व्हिलॉसिटी कमी झाल्या, व्हिलॉसिटी तुमची एरिया तर कमी झालायच, पण तुमची इथे व्हिलॉसिटी जी फ्लोची आहे ती काय झाल्या, कमी झाल्या, कारण इथं ऑब्स्टॅकल काय झाले, क्रिएट झाले. आता त्या ऑब्स्टॅकलमुळे तुमची व्हिलॉसिटी क्रिएट झाल्या. आता आता इथं तुमचे हर्टवर येणारं प्रेशर आहे, कारण हर्टचं जे पंपिंग आहे ते तेवढंच ब्लड काय करणार आहे, पंप करणार आहे. म्हणजे इथून जर 10 लिटर ब्लड पंप करत असलं हर्ट, तर मॅक्झिमम तेवढंच ब्लड काय करू शकतोय, पंप करू शकतोय. म्हणजेच इथं जे तुमचं प्रेशर आहे ते काय होणार आहे, अप्रॉक्सिमेटली ऑब्व्हियसली त्या पॉइंटला जे प्रेशर असणार आहे तुमचं काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे ड्यू टू द डिक्रीज इन व्हिलॉसिटी. इथं व्हिलॉसिटी जी फ्लोची आहे ती डिक्रीज झाल्यामुळे तुमचं इथं प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इथं जर व्हिलॉसिटी डिक्रीज झाली नसती तर प्रेशर तुमचं पण काय झालं नसतं, इन्क्रीज झालं नसतं. पण व्हिलॉसिटी डिक्रीज झाल्यामुळं इथं पॉइंट ह्या पॉइंटला तुमची व्हिलॉसिटी काय झाल्या, डिक्रीज झाल्या, त्यामुळं तुमचं जे प्रेशर आहे ह्या केसमध्ये इथं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच ॲक्च्युली जो फ्लो आहे हा काय होणार आहे, तिथंच कॉन्सन्ट्रेट होणार आहे, त्यामुळे प्रेशर तुमचं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हे इन केस ऑफ ब्लड फ्लो झालं. म्हणजे ॲक्च्युली जे तुमचं ब्लडचं पंपिंग आहे हे ॲक्च्युली कसं होतं ह्या केससाठी झालं, म्हणजे हार्ट अटॅक वगैरे काय होतात किंवा बायपास सर्जरी वगैरे काय असतं आहे, हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये फक्त आपल्याला एक बर्नॉलीज प्रिन्सिपल काय करायचं आहे इथं प्रूव्ह करायचं किंवा आलं लक्षात.